नमस्कार, मी श्रुती सुरवसे, जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी। परिवहन शुल्क वाढीच्या विरोधात विविध वाहतूक संघटनेकडून विधान भवनाच्या समोर चक्काजाम आंदोलन करण्यात आले। केंद्र सरकारने विविध परिवहन शुल्कांमध्ये केलेल्या दुप्पट ते 30 पट वाढीविरोधात विविध वाहतूक संघटनांनी चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यावेळी रिक्षा, टॅक्सी, ट्रक, टेम्पो, बस चालक सहभागी झाल्यामुळे सार्वजनिक वाहतूक ठप्प झाली होती। परिवहन शुल्कात दरवाढ रद्द करण्यात यावी अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली। तसेच संपूर्ण महाराष्ट्रभरात हे आंदोलन बेमुदत करण्यात येणार आहे। यामध्ये रिक्षा सेना, राष्ट्रवादी वाहतूक सेल, माल वाहतूक संघटना यात सहभागी होते। यावेळी ज्येष्ठ सामाजिक नेते बाबा आडव म्हणाले, परिवहन शुल्कामध्ये केलेली वाढ ही भरमसाठ आहे, त्याचा फटका वाहन चालकाबरोबरच सामान्य नागरिकांना देखील बसणार आहे, त्यामुळे केंद्र सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली पाहिजे। हा निर्णय रद्द नाही झाला तर आंदोलन देशव्यापी करण्यात येईल असे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली। दुसऱ्या युवा संसदेच्या कार्यक्रमात अभिव्यक्ती, देशभक्ती आणि देशद्रोह या विषयांवर चर्चासत्र घेण्यात आले। समाजामध्ये बदल घडवून आणायचा असेल तर तुम्हाला त्रास होणार, लोक तुमची बदनामी करतील, आरोप करतील किंवा दाभोळकर, कलबुर्गी यांच्यावर झाले तसे हल्ले देखील तुमच्यावर होतील, परंतु समाजामध्ये परिवर्तन घडवायचे असेल या सगळ्यांची तयारी ठेवावी लागेल। यासाठी तरुणांनी निर्भय होण्याची गरज आहे। निर्भयता नाही तोपर्यंत परिवर्तन शक्य नाही। समाज विवेकी होण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाची देखील गरज आहे, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोळकर यांनी केले। नरे येथील डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट तर्फे आयोजित दुसऱ्या युवा संसदेत सामाजिक चळवळ आणि युवक या विषयावर आयोजित सत्रात ते बोलत होते। यावेळी सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, जाधवर ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर सुधाकर जाधवर, संसदेचे संस्थापक अध्यक्ष शार्दूल जाधवर आदी उपस्थित होते। अभिव्यक्ती स्वातंत्र्य, देशभक्ती आणि देशद्रोह या विषयावरील सत्रात बोलताना दहशतवाद विरोधी पथकाचे भानुप्रताप बर्गे म्हणाले, 19व्या कलमाने आपल्याला स्वातंत्र्य दिले असले तरी देशात किती अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे आपल्याला माहीत आहे। राष्ट्र, राष्ट्रवाद, राष्ट्रीयता आणि राष्ट्रप्रेम आपण समजून घ्यायला हवे। अभिव्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे असेल तर आपली जबाबदारी देखील आपण निश्चित करायला हवी। भारत महासत्ता झाला नाही तरी चालेल, परंतु सुरक्षित आणि सुखी समाज व्हायला हवा असेही ते म्हणाले। कुठलीही गोष्ट तुम्हाला जर पटत नसेल तर त्याची देखील चिकित्सा व्हायला पाहिजे। कुणीतरी सांगितलेलं आहे, कुठल्या तरी धर्मग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, म्हणून एखादी गोष्ट जशीच्या तशी आपण पाहता कामा नये। निदर्शन आल्यानंतर तो फतवा परत घेतला। आता त्याच्याविषयी माझी प्रतिक्रिया घ्यायला काही लोक आलेले आहेत टीव्ही चॅनलचे, त्यांना मी विचारलं आणि त्या अनुषंगाने तुम्ही पण तो विचार करावा असं मला वाटतं की जर याच्यामध्ये शासकीय कार्यालयामध्ये देवदेवतांची आपण पोस्टर लावल्यामुळे, त्यांची पूजा केल्यामुळे जर माणसं नैतिकतेने वागत असतील तर 90% शासकीय कार्यालयांमध्ये देवदेवतांची पोस्टर्स असतात की नाही तुम्ही सगळ्यांनी बघितले। म्हणजे जर देवदेवतांची पोस्टर मागं लावल्यावरती त्याला जर भीती वाटत असेल त्या माणसाला, तर एकतर भ्रष्टाचार नाही झाला पाहिजे, नाहीतर ते देवदेवतांच्या नावावरती सामान्य माणसाची फसवणूक करत आहे। आता हा प्रश्न आपण विचारायचा का नाही? धर्माच्या नावावरती जे शोषण चालतं त्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विरोध आहे। या देशाच्या राज्यघटनेने तुम्हाला प्रत्येकाला स्वतःचा देव आणि धर्म मानण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्याचा आम्ही आदर करतो, परंतु तो देव आणि धर्म हा स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यापुरता मर्यादित असावा आणि त्याच्या नावावर जर कोणी शोषण करत असेल तर त्या शोषण करणाऱ्या माणसाला प्रश्न विचारणं हे देखील आपल्या देशाच्या राज्यघटनेने आपल्याला दिलेलं कर्तव्य आहे। जर कोणी असं म्हणत असेल की माझा देव आणि धर्म हा मला भुके द्यायला अन्न द्यायला शिकवतो, मला तहानलेल्याला पाणी द्यायला शिकवतो, ज्याच्याकडे कपडे नाही त्याला कपडे द्यायला शिकवतो, तर त्याच्याशी आपलं शत्रुत्व असण्याचं काहीच कारण नाही। जे स्वतःचा देव जे का रंजने गांजनेमध्ये बघता त्या सगळ्यांशी आपली मैत्रीच असायला पाहिजे, पण देवाच्या आणि धर्माच्या नावावरती जर कोणी शोषण करत असेल तर त्याच्या विरोधामध्ये उभं राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे। संसद ही फक्त पार्लमेंट ऑफ इंडिया नसते, भारतामधली संसद ही फक्त पार्लमेंट ऑफ इंडिया नसते, त्याच्या वर राज्य करणारी ही संसद असते,
तिचं नाव जनसंसद असं लोकांनी सांगितलं. आणि म्हणून जेव्हा जेव्हा मला राजकारणात येण्याचा सल्ला मिळतो, महाराष्ट्रातला एक पक्ष सोडला तर बहुतेकांनी मला राजकारणात येण्याची ऑफरही दिलेली आहे, तेव्हा तेव्हा मी त्यांना असं सांगितलं की तुम्हाला कोणी सांगितलं मी राजकारणात नाही म्हणून. मी जोपर्यंत राजकीय व्यवस्थेकडे काहीतरी मागतो आहे, ते राजकीय मार्गाने आंदोलनाच्या मागतो, तोपर्यंत मी राजकारणातच आहे. फक्त इलेक्टोरल पॉलिटिक्स मध्ये निवडणुकीच्या राजकारणात मात्र मी नाही. हे खरंय, चांगल्या माणसांनी राजकारणात यायला पाहिजे. आता हे कुठेही असू शकतं, चांगल्या माणसांनी डॉक्टर व्हायला पाहिजे, चांगल्या माणसांनी इंजिनियर व्हायला पाहिजे, चांगल्या माणसांनी शिक्षक व्हायला पाहिजे, चांगल्या माणसांची गरज सर्वत्र सगळीकडे. आणि आपण समजत असतो की चांगल्या माणसांचं स्वागत करण्यासाठी वाईट माणसं आरतीचं सबक घेऊन उभे आहेत की या या चांगल्या माणसांना तुमचं राजकारणात स्वागत आहे. अहो, महापालिकेच्या एका निवडणुकीचे 40-40 इच्छुक आहेत तिथे, तिथं कसा अनुभव लागणार आमच्यासारख्या जमाला काय कळत. जातीबद्दल असतो, कुठल्या तरी धर्माबद्दल असतो, आपण इमिजिएटली त्याच्या खोलत जात नाही तर आपण इमिजिएटली त्याच्यावरती ऍक्शन घ्यायला सुरुवात. सगळ्यात डेंजर जर कुठलं माध्यम असेल तर हे डेंजर माध्यम आम्ही समजतोय सोशल मीडिया. कुठंतरी शिवाजी महाराजांच्या प्रतिमाची त्या ठिकाणी बदनामी केली जाते, त्याचं विद्रुपीकरण केलं जातं आणि आमच्या हडसरमध्ये त्याचं मोशी शेख नावाचा त्या ठिकाणी तरुण मारला होता. अशा वेळेस खरोखर तुम्ही आम्ही थोडे आता वयाने मोठे झालेलो आहोत, तुमचं जे वय आहे हे इमिजिएटली दगड उचलायचं वय आहे, तर कृपा करून स्वतः हे आपण आपल्यावरती बंधन घालून घेतलं पाहिजे की ज्याद्वारे खरोखर त्याच्यावरती आपल्याला कारवाई करायचे अधिकार आहे. आपल्याला कायदा आणि लॉ आपण कॉन्स्टिट्युशन मानणारे लोक आहोत, हे कॉन्स्टिट्युशन प्रमाणे आपल्याला अधिकार दिलेले आहेत, कायदा आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे पोलीस स्टेशनला जा, कंप्लेंट करा. त्या ठिकाणी पोलिसांनी जर ऍक्शन नाही घेतली तर मीडियाकडे जा. मीडियाच्या एवढं प्रचंड दडपण आमच्यावरती असतं, छोटी बातमी आली तरी आमच्या इमिजिएट ऍक्शन होते. म्हणून देशद्रोह मी एकच समजतो, जो आपल्या कॉन्स्टिट्युशनला राज्यघटनेला मानत नाही, जो आपल्या देशामध्ये राहून देशाच्या विरोधामध्ये विचारांचा विरोध नाही देशाच्या विरोधामध्ये काम करायला तयार होतो, अशी फक्त अशी व्यक्ती हीच फक्त त्या ठिकाणी आपण देशद्रोही समजलं पाहिजे. सिमी सारखी संघटना आहे, स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया, ही संघटना जी पूर्वी कार्यरत होती तिच्यावरती आता गव्हर्नमेंटची पॅन आणली. बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोन वाळू माफियांना पुणे गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आले. पुणे गुन्हे शाखा युनिट 3 चे पोलीस हवालदार अनिल गाडगे आणि पोलीस नाईक संदीप तळेकर यांना बेकायदेशीर अग्निशास्त्र बाळगणाऱ्या इसमाचे बाबत मिळालेल्या बातमीवरून मुकेश परशुराम चित्ते आणि कुणाल कल्याणराव शितोळे यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपी मुकेश मार्केट यार्डच्या शेवटच्या बसस्टॉप गेट नंबर 9 जवळ पुणे येथे 12 सुमारास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पिस्तूल आणि 3 कारतूस व रोख रक्कम 40,900 रुपये ताब्यात घेण्यात आली. तसेच आरोपी कुणाल याला 12:30 सुमारास कटारिया हायस्कूल समोर मुकुंद नगर रोड स्वारगेट पुणे येथे ताब्यात घेऊन त्याच्याकडून बनावटीची पिस्तूल आणि 1 कारतूस आणि रोख 200 रुपये सहित काळ्या रंगाची नाहिद्राय TUV कार आणि 6,40,400 रुपयांसह ताब्यात घेण्यात आले. या दोन्ही आरोपींवर गुन्हे शाखेचे दीपक साकोरे, अतिरिक्त कार्यभार अप्पर पोलीस आयुक्त PR पाटील, पोलीस उप आयुक्त सुरेश भोसले, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बाबर, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश अवघडे यांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखा युनिट 3 चे आमचे अधिकारी आणि कर्मचारी, पर्टिक्युलरली संदीप तळेकर आणि अनिल गाडगे यांच्या माहितीवरून मार्केट यार्ड गेट नंबर 9 आणि मुकुंद नगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी दोन इसमांना पकडून त्यांच्या ताफ्यातून 2 गावटी पिस्टल आणि 4 जिवंत राऊंड्स पकडलेले आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे. पुढील तपास करीत आहोत. देशाचे भवितव्य युवकांच्या हाती, यासाठी युवकांनी राजकारणात यावे. पाहूया जनवार्ताचा स्पेशल रिपोर्ट. गेल्या 3 वर्षांपासून राजकारणात युवकांचा सहभाग वाढू लागला आहे. या क्षेत्राकडे फिरकूनही न पाहणारा युवा वर्ग अलीकडे रस घेताना दिसतोय. यामुळे गेल्या काही वर्षात मतदारांची टक्केवारी वाढली आहे. निवडणुकांचे निकालही बदलले असे राजकीय चमत्कार घडू लागले आहेत.
युवा पिढीवर चांगले राजकीय संस्कार व्हायला हवेत याची जबाबदारी निवडणुकीच्या बाहेर असलेल्या मंडळींकडे नव्हे तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या प्रस्थापित नेत्यांकडे, म्हणून या नेत्यांनी अधिक जबाबदारीने वागायला हवे. युक्ती आणि कृती यामध्ये ताळमेळ ठेवायला हवे अशी अपेक्षा विद्यालयीन युवकांनी व्यक्त केली. याबद्दल जाणून घेऊया निवडणुकीविषयी विद्यार्थ्यांचे मत जनवार्ता स्पेशल रिपोर्ट मध्ये. भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो, परंतु राजकारणात ज्येष्ठ आणि प्रौढांचाच इफेक्ट जास्त आपल्याला जाणवतो. हा तरुण वर्ग, जो तरुण देश म्हणून ओळखला जातो, हा तरुण वर्ग राजकारणात का मागे पडतो याची कारणे आपण काही तरुण मित्रांकडून जाणून घेऊयात. परंतु आता असेही दिसून येत आहे की युवा वर्ग कुठेतरी राजकारणात पुढे येण्यास उत्सुक आहे, तर नक्की या मागची काय कारणे आहेत आपण आपल्या युवा मित्रांकडून जाणून घेऊया. तुम्ही मतदान करता? नाही, म्हणजे केलं नाही आहे अजून, आता हक्क प्राप्त झालाय तर नक्की. यावेळेस करणार? हो. तर काय दृष्टिकोन निवडणुकीबद्दल, म्हणजे काय सांगाल? निवडणुकीबद्दल, मतदानाबद्दल असं म्हणेन की जो उमेदवार शिक्षित आहे, म्हणजे त्याचं शिक्षण हे जास्त माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्हाला असणारा, म्हणजे आगामी नेता तुमचा कसा असायला हवा, तुमचे काय भविष्यातले की हा माझा नेता, म्हणजे एक स्वप्नातला आपण जे म्हणतो, तर एक कसा असायला पाहिजे? विजनरी. विजनरी कशा संदर्भात, म्हणजे नक्की काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने काही एक एम्स आणि असलेला असं. तुम्ही मतदान करता? अजून तरी नाही केलेलं, आता फर्स्ट टाइम करणार आहे यावेळी या निवडणुकीत. काय दृष्टिकोन आहे निवडणुकीकडे बघण्याचा? निवडणुकीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन तसा चांगलाच आहे, कारण निवडणुकीच्या माध्यमातून एक आपल्याला काय म्हणू की योग्य प्रकारे नेता निवडण्याची संधी दिली जाते, आणि भारतामध्ये निवडणूक आयोगाचं जे काम असतं ते बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं राबवलं जातं, त्यामुळं निवडणुकीकडे बघण्याचा तसा माझा दृष्टिकोन योग्य आहे. आणि त्यामुळं आता मी पहिल्यांदाच आता मतदान करणार आहे, त्यामुळं अजून जरा अनुभव येतील, आता यायला लागलेत. एक युवा म्हणून तुम्हाला निवडणुकीबद्दल काय सांगावं असं वाटते, म्हणजे की तुमचा असणारा नेता कसा असायला हवा? माझा असणारा नेता, आता युवा म्हणून आपण बघतो की बऱ्यापैकी युवकांचे प्रश्न कोण फार लक्षात घेत नाही. महाविद्यालयीन युवकांचे जर प्रश्न असतील, किंवा आता म्हणजे अशी एक तरी पॉलिटिकल पार्टी आपल्याला दिसते का की इथं येऊन ते असं कॅम्पेन घेतात की किती मुलं मतदान करतायत, किती करत नाहीत. म्हणजे महाविद्यालयात मॅक्झिमम 18 पूर्ण झालेली मुलं असतात, पण सगळेच मतदान करतात असं नाही. म्हणून युवकांचा अशा रीतीनं चांगल्या रीतीनं कोण वापर करून घेत नाही की त्यांच्यामध्ये मतदान करण्याबद्दल जनजागृती वाढावी अशा पद्धतीचं कोण इथं घेत नाही, किंवा युवकांचे जे प्रश्न असतील ते त्यांना विचारणार अशा पद्धतीनं कोण हे करत नाही. जरी आपण म्हणलं भारत हा युवकांचा देश आहे, तरी राजकारणात तुम्ही बघा, संसदेत बघा, म्हणजे आपल्याकडे असं असतं की 60 वर्ष पूर्ण झाल्यावरच नेत्याला म्हणजे पद, मंत्रीपद वगैरे हे ते दिसतात, त्यामुळे योग्य प्रतिनिधित्व युवकांना मिळत नाही आहे. युवकांचं जरी आपण म्हणत असलो प्रमाण जास्त आहे, तर त्यामुळं जरा युवकांचे प्रश्न समजून घेणारा, युवकांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल अशा प्रकारचा नेता मला आवडेल. भविष्यात जर राजकारणात जायची संधी मिळाली तर जाल का? नक्कीच. त्यावेळेस तुमचं विजन काय असेल, तुम्ही युवांसाठी काय कराल? हा, युवकांसाठी म्हणजे कसं होतं आहे, आपल्याकडे जे राजकीय पक्ष आहेत ते युवकांचा केवळ प्रचारक म्हणून वापर करतात, तर युवकांना त्यांचे जे प्रश्न आहेत किंवा त्यांचा म्हणजे यूथ पॉवरचा जास्तीत जास्त आपल्याला युटिलायझेशन कसं करता येईल, म्हणजे मुळात जे आपल्याकडे वेगवेगळ्या म्हणतो आपण योजना ज्या राबवल्या जातात त्या फेल होण्याचं हेच कारण असतं की त्या प्रत्येक लोकांना माहीत नसतात, तर त्या जास्तीत जास्त तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्या योजना जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा मिळण्यासाठी युवकांचा आम्ही नक्कीच मदत घेऊ आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. तुम्ही मतदान करता? हो, मी आता म्हणजे आमच्या इकडे नगरपालिकेचे मागच्या 2 महिन्यापूर्वी मतदान झालं, तेव्हा मी फर्स्ट टाइम मतदान केलेलं आहे. कसा होता फर्स्ट टाइम मतदान करण्याचा अनुभव? म्हणजे आता खरं सांगायचं झालं तर आमच्या इकडे खूपच तसं पॉलिटिक्स खेळलं जातं, पण त्यातूनही आम्ही मी तरी योग्य माणसाला मतदान केलं होतं आणि ते बरोबर सक्सेसफुल झालेलं आहे. एक युवा म्हणून आगामी नेते किंवा आगामी तरुण किंवा जे नेते मंडळी आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? खरं तर युवांना यात म्हणजे यामध्ये येण्याची संधी दिली जात नाही, कारण की शक्यतो जरी दिली जाते तरी ते कसं होतं, वारसा हक्काप्रमाणे जसं होतं म्हणजे आता की हां घराणेशाही तशी आपल्या इकडं चालून येत आहे सध्या, मग ते जर मोडायची म्हटलं तर ते खूप कठीण परिस्थिती आता सध्याला होऊन जाते, त्यामुळं आपण खरंच जर सगळ्या युवकांनी जर मिळून एकत्र आलं आणि त्यावर काही तोडगा काढला, म्हणजे जसं की आता काही युवकांच्या हे पण आहेत म्हणजे आता
थोडक्यात युवासेना म्हणा किंवा ABBP किंवा असे खूप काही युवकांसाठी खूप काही आहे, पण त्या माध्यमातून वर जायला खूप स्ट्रगल आहे. पण जसं जर तुम्ही कोणाचा वारसदार असेल तर तुम्ही पटकन होऊन जाता, पण ते काय बरोबर नाही असं मला वाटतं. कारण की जर एखाद्या मुलात जी कॅपॅसिटी असते, मग तो जर समजा असून बाहेरून असेल तर त्याच्याकडे पैसा नसतो किंवा काय नसतो, अशा लोकांना हे सपोर्ट नाहीत करत, तर स्वतःच्या मुलांना आणि हे यातच आपली युवा पिढी जवळजवळ मग त्याला उभा राहण्यासाठी त्याचे मग 50-60 वय येतं आणि मग तेव्हा तो उभा राहून मग तोपर्यंत युवा पिढी त्या युवा असं म्हणतात येणार नाही आपल्याला. जर भविष्यात राजकारणात जाण्याची संधी मिळाली तर जाल का? हा नक्कीच जाईन, मला तर आवडेल. कारण की आता सध्या आमच्या म्हणजे कॉलेजमध्ये पण इव्हेंट्समध्ये एक गेम झाली होती, त्यात सुद्धा मी उभा राहिलेलो. काय कारणाचं हारलो हा भाग वेगळा, पण विषय कसा होता, खूप मस्त वाटलं आणि नक्कीच आवडेल मला. आणि आम्ही आमच्या एन एस एसच्या माध्यमातून आम्ही खूप सेवाही केलेली आहे आणि तशीच सेवा मला पुढेही करत राहण्या आवडेल मला. आपण पाहत होतो तरुण युवांचे मतं, जे की म्हणतात की राजकारण हे फक्त वारसा हक्काने न मिळता ते ज्याच्यात कॅपेबिलिटी आहे, ज्याच्यात ॲबिलिटी आहे, त्यांना मिळायला हवे असे त्यांचं मत आहे. आणि जर त्यांना संधी मिळाली तर नक्कीच ते राजकारणात येऊन समाजकार्य करून विकास साधतील असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन रवीसोबत पूजा नाईक. नमस्कार, आपला प्रभाग आपला नेता या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत. प्रभाग क्रमांक 16, कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ या प्रभागातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या इच्छुक उमेदवार कुमारी रीना आल्लाट यांना आपण आज भेटणार आहोत. रीना आल्लाट या पहिल्यांदाच राजकारणामध्ये आलेल्या आहेत आणि त्यांचे बंधू निलेश आल्लाट हे त्या प्रभागातून सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे. तर आपण त्यांच्या बंधूंकडनं जाणून घेऊयात की कसं त्यांचं सामाजिक कार्य होतं आणि आता तोच वारसा त्यांनी त्यांच्या बहिणीला दिला आहे आणि त्या निवडणुकीमध्ये त्या उमेदवार आहेत, कशा पद्धतीने त्यांचं आता काम चालू आहे. भाऊ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल तुम्ही त्या प्रभागातून कामं केली आहेत, कशा पद्धतीची ती कामं होती आणि कशी वाटचाल राहिली तुमची त्या प्रभागातून? पहिल्यांदा तर महाराष्ट्र हा पुरोगामी चळवळीचा केंद्रबिंदू आहे आणि त्याच्याच माध्यमातून आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, शिवाजी महाराज, राजेश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सावरकर असे महापुरुष होऊन गेले आणि ह्या महाराष्ट्रामध्ये अशा महाराष्ट्रामध्ये छोट्याशा पुणे शहरामध्ये माझा जन्म झाला आणि तेव्हापासून ह्या महापुरुषांची पुस्तकं माझ्या वाचनामध्ये आल्यानंतर मला समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्या माध्यमातून मी कित्येक अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करत आहे. आत्ता मोहरम असेल, मुसलमान समाजाचा मोहरम सण असेल, त्यांची ईद ए मिलाद असेल, गणपती उत्सव असेल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती असेल, शिवाजी महाराजांची जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, बौद्ध जयंती असेल, असे प्रत्येक महापुरुषांच्या जयंत्या, प्रत्येक सण आम्ही साजरे करत आहोत. आणि मागच्या वर्षी जो दुष्काळ पडला होता त्याच्यामध्ये शेतकरी एक मोडकळीस आला होता, त्या अनुषंगाने आपण ह्या समाजामध्ये वावरतो, ह्या समाजात राहतो, मग समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. ह्या नात्याने आम्ही सर्व मित्रांनी एकत्र बसून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय मंत्री यांच्या आदेशाने 27 जोडप्यांचा मोफत सामुदायिक विवाह सोहळा आम्ही आयोजित केला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही 27 जोडप्यांची लग्न लावली होती. कारण दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न होता की मुलीचं लग्न लावायचं की घेतलेलं कर्ज फेडायचं. अशा स्थितीमध्ये त्यांच्यापाशी दोनच प्रश्न होते, एक तर आत्महत्या करायची आणि एक मुलीच्या लग्नाचा प्रश्न. मग ते आत्महत्या रोखण्यासाठी आणि ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्या शेतकऱ्यांचा मुला मुलींची लग्न आम्ही लावून दिली, म्हणजे एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे कार्य आम्ही केलं आणि याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. प्रत्येक नागरिकांच्या, प्रत्येक माझ्या मित्रमंडळींच्या संघटना, जे संघटनेने आम्हाला सहकार्य केलं त्यांच्या सहयोगातून, त्या महिला मंडळ असतील त्यांच्या सहयोगातून आम्ही हे करू शकलो. आमच्या स्थानिक जे रिक्षा स्टँड आहे, भीम शक्ती रिक्षा स्टँड,
त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने असा आम्हाला सपोर्ट मिळाला की त्याच्यामुळे आम्ही हे सक्सेस करू शकलो. आणि हेतून पुढं निवडणूक तर येतात जातात, पण सामाजिक कार्य शेवटपर्यंत मला करायचं आणि मी करत राहीन. आणि त्याच्यासाठी आज आमचा 16 प्रभाग हा महिला आरक्षित झाला. त्याच्यामुळं मी माझी लहान बहीण रीना सुरेश अल्लाट हिला माझ्या माध्यमातून उभं करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पहिल्यांदाच महानगरपालिका निवडणूक 2017 सज्ज झाल्या आहात, तर तुम्ही भाऊंच्या कामामध्ये जे काही त्यांनी कामं केली त्याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही हातभार केला? नमस्कार, मी कुमारी रीना सुरेश अल्लाट. मी भाऊ चळवळीचं काम करत असताना मला त्याची ते सामाजिक कार्य करण्यासाठी मला त्याची आवड निर्माण झाली आणि सामाजिक काम करण्यासाठी मला पण आवड वाटू लागली. त्याच्यासाठी मी भाऊच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या समाजकार्यामध्ये मी हातभार लावलेला आहे आणि याच्यापुढेही काम करत राहील. सामाजिक काम असो किंवा कोणाचे लोकांचे प्रश्न ते सोडवण्याचे पण काम मी करेल. एकीकडे स्मार्ट सिटीचं स्वप्न मोदी सरकार साकारते आणि आता पुण्यातल्या झोपडपट्ट्या पाहिलं तर जशाच्या तशा आहेत, तर त्यासाठी तुम्ही काय करणार? झोपडपट्टी पुनर्वसन हे जे स्वप्न पाहिलेले झोपडपट्टी धारावासियांनी ते अपूर्णच राहिलेलं आहे. ते पूर्ण होण्याचे काम काय होत नाही आहे. आज कित्येक वर्ष आज मी तिथे लहानाची मोठी झाले आजपर्यंत मी तेच ऐकत आलेले की आपल्याला घर बांधून मिळेल, पण ते काय पूर्ण काम होतच नाही आहे. त्याच्यासाठी जर SRK चा प्रश्न असो, हा SRA हा प्रश्न आज कित्येक वर्ष झाला तो ऐकतच आलेली आहे, पण तो काय पूर्ण होत नाही आणि लोकांच्या आशा त्याच्यावरतीच आहे की आपल्याला नवीन घरे बांधून मिळतील, हे झोपडपट्टीपासून आपल्याला मुक्तता मिळेल, पण ते काय स्वप्न पूर्ण होतच नाही आहे. लोकांनी वाट बघून स्वतःची घरं बांधून घेतलेली आहेत, पण असे कित्येक जण आहेत की त्यांची परिस्थिती नाही आहे घर बांधण्यासाठी, पण ते तसेच झोपड्यामध्येच राहतात. तुम्ही आता प्रभागामध्ये प्रचारासाठी वगैरे फिरत असाल तर तुमच्या प्रभागामध्ये समस्या आहेत की ते पता भाजीवाले रस्त्यावरतीच भाज्या वगैरे विकायला बसतात, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं. म्हणजे एखाद्या तिथनं जर एखाद्याला 5 मिनिटात जर घरी पोहोचायचं असेल त्याला 1/2-1 तास लागतो, तर ही जी समस्या आहे कशा पद्धतीने तुम्ही आता येत्या निवडणुकीमध्ये तुमच्या हातात सत्ता आली तर कशा पद्धतीने त्याला न्याय द्या? जे विक्री करणारे आहेत भाजीवाले त्यांना स्वतःचं लायसन नाही. आज ते किती 25-20 वर्ष झाले ते रस्त्यावरती भाजी विकण्याचे काम करतात. त्यांना गाळे हे देण्याचं काम करणार होते पण ते अजून झालेलं नाही आहे. आणि येण्याजाण्यासाठी माणसं लहान मुलं असू, ज्येष्ठ नागरिक असू, शाळेची मुलं असू किंवा आपल्या माता भगिनी असू, गाड्यांमुळं त्यांना जाता येत नाही, रस्ते पण खूप लहान पडतात. त्यांना मी चांगले गाळे उपलब्ध करून देईल, स्वतःचं लायसन हे देईन त्यांना. प्रभागामध्ये अजून काही समस्या आहेत महिलांच्या वगैरे, तर त्या तुमच्या नजरेस पडल्या असतील आता तुम्ही प्रचारासाठी फिरतात, तर काय समस्या आहे प्रभागामध्ये महिलांच्या खास करून? ज्या गृहिणी आहेत त्यांना रोजगार मिळत नाही आणि ते धुणं भांडी करतात, कष्टाचं काम करतात किंवा ते कचरा उचलण्याचं काम भी करतात. त्यांना नोकरीसुद्धा नाही आहे आणि जसं बघायला गेलं तर जे लोकांचं काम करून येऊन मग आपली चूल चालवायची आणि स्वतःचं पोट भरायचं, मग मी असं करेल की त्यांना त्यांच्यासाठी घर बसल्या रोजगार मिळवून देण्याचं काम करेल, त्यांना आर्थिक मदत करेल, लघु उद्योगाचं काम करेल मी, बचत गटाच्या माध्यमातून जो योजना अंतर्गत योजना काही येतात महिलांसाठी त्या त्यांना उपलब्ध करून देईल, शासनाच्या असो किंवा बचत गटाच्या मार्फत ह्या सगळ्या योजना त्यांना मी उपलब्ध करून देईल. तुमच्या इथे तो जुना बाजार आहे त्याचा विकास कशा पद्धतीने तुम्ही करणार? कारण जुना बाजार म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर जुन्या वस्तू वगैरे विक्री ठेवल्या आणि खूप वर्ष झालं तो जुना बाजार तिथे चालतो, तर त्याचा विकास कशा पद्धतीने, म्हणजे ती जागा पण खूप छोटी पडते आणि तो बाजार खूप मोठा असतो, तर त्याचा विकास कशा पद्धतीने कर? 100 वर्षापूर्वी सुप्रसिद्ध जुना बाजार हा मी विकासात आणण्याचं काम करेल. जिथं जे वस्तू जुन्या काळातल्या आहेत तो मेन पहिला
जे तिथं झोपडी आहे, झोपडपट्टी आहे, ते एसारख्याच्या माध्यमातून उभे करून जे दुकानं आहे ते बाजार तो बसवायचं काम मी तिथे करेल. आणि तिथं जात असताना तिथं रस्ता वरती जे लोक राहतात, ट्रॅफिक जाम होतं, लोक जिथं राहतात त्यांना जागासुद्धा नाही आहे आवरायला, कारण की तिथं मी गेलते त्यावेळेस इतक्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, त्या गल्ल्यांमध्ये त्यांची घरं आहेत, ते राहतात कसे ह्याचा मला प्रश्न पडला, आणि वावरतात कसे ह्याचा पण मला प्रश्न पडतो. तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा, मंगळवार पेठेमध्ये गुंडगिरी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली, म्हणजे हा दररोजचं म्हणलं तरी मारामाऱ्या वगैरे होतात, तर तुम्ही येत्या निवडणुकीमध्ये ताई निवडून आल्यानंतर किंवा जरी नाही निवडून आल्या, जरी हातात सत्ता नसली, तर तुम्ही त्यासाठी काय करू शकणार का? तर गेल्या बरेच वर्षापासून तिथे जे काही भांडणं होत असतात, पिऊन भांडणं करतात, आई वडिलाला त्रास देतात. सर्वात महत्त्वाचा प्रश्न की मंगळवार हा पेठ गुंडांचं पेठ नाही आहे, तिथे सर्वसामान्य लोक, हातावरती कष्ट करणारे लोक राहतात. काही मुलं असे त्याला अपवाद आहेत की जे भांडणं करतात, एकाने भांडणं केली की त्याचं स्वरूप अख्ख्या मंगळवार पेठेला लागून जातं, पण तशातला तिथला भाग नाही आहे. मी आल्यापासून बरेच असे युवकांना सुधारवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, जे व्यसनाधीन झालेले आहेत त्यांना सरळ मार्गावर आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जे कोणी आई वडिलाशी भांडतात, बायकोशी भांडतात, त्यांना समजून सांगितलं की व्यसन करू नका, दारू पिऊ नका, ह्याच्यामुळे आपला संसार उजळून जातो, आपलं आयुष्य बरबाद होतं. तर तुम्ही चांगलं मार्ग धरा, काम करा, कुठं तुम्हाला अडचण आली तर मला सांगा, मी तुमच्या अडचणीला उभा राहील, अशा प्रयत्नाने मी त्यांना उभं करण्याचा मी प्रयत्न करतो. प्रभाग क्रमांक 16, मंगळवार पेठ, सोमवार पेठ, कसबा पेठ या प्रभागातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे इच्छुक उमेदवार कुमारी रीना आल्लाड या पुणे शहर युती आघाडीच्या उपाध्यक्ष पण आहेत, आणि त्या येत्या पुणे महानगरपालिका निवडणूक 2017 इच्छुक पण आहेत. तर त्यांना जनवार्ता न्यूज कडून त्यांना निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद ताई. धन्यवाद. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.